वेलकम स्टूडेंट, अवर नेक्स्ट प्रैक्टिकल इज एक्सपेरिमेंट नंबर 19, आइडेंटिफिकेशन टेस्ट फॉर सोडियम बाइकार्बोनेट। एम इज टू परफॉर्म एंड रिपोर्ट आइडेंटिफिकेशन टेस्ट ऑन गिवन सैम्पल ऑफ सोडियम बाइकार्बोनेट एज पर इंडियन फार्माकोपिया 1996। म्हणजे आपण जे लास्ट प्रैक्टिकल पाहिलं होतं 18 नंबरचं, त्याचप्रमाणे सेम आयडेंटिफिकेशन करायचं सोडियम बायकार्बोनेटचे। त्याच्याकरता टेस्टिंग राहील, 2-3 टेस्ट त्या परफॉर्म करायच्या, किंवा ॲज पर कम्प्लेन होत आहे का नाही ते बघायचं, आणि ऑब्झर्वेशन टेबल काढून रिझल्ट लिहायचा। कळलं? तर सोडियम बायकार्बोनेटचा फॉर्म्युला काय आहे? NaHCO3। मॉलिक्युलर वेट किती? 84.01। ओके, इट्स गिव्ज ऑर्गॅनोलेप्टिक प्रॉपर्टीज ऑफ द गिवन कंपाऊंड। ओके, आता ऑर्गॅनोलेप्टिक प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितलं होतं मागला कालच की नेचर, कलर, ओडर म्हणजे ऑर्गॅनोलेप्टिक प्रॉपर्टी असतात कोणत्या कंपाऊंडच्या। आता नेचर कोणते? क्रिस्टलाईन पावडर, बरोबर, ॲमरफस नाही आहे, क्रिस्टलाईन म्हणजे क्रिस्टल्स असतात। कलर व्हाईट आहे, ओडर ओडरलेस आहे, सोल्युबिलिटी काय आहे? फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन इथेनॉल। आता फ्रीली सोल्युबल म्हणजे काय? 1:10 रेशो आहे, बरोबर ना, व्हॅल्यूम ऑफ सॉल्वंट इन मिलिलिटर पर ग्रॅम ऑफ सोल्यूट। ओके, हा चार्ट मी वाचायला लावला होता, प्रत्येकाने नीट पाठ करून घ्या, चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे। म्हणजे इथून तुम्हाला कळलं काय त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला? NaHCO3, मॉलिक्युलर वेट 84.01, व्हाईट कलर, ओडरलेस, सोल्युबिलिटी फ्रीली सोल्युबल इन वॉटर, प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन इथेनॉल। ओके, आता कॅटेगरी तेच आहे, इलेक्ट्रोलाइट प्रेशर। ओके, नेक्स्ट काय? डायरेक्ट टेस्ट बघू आता। फर्स्ट काय? सोल्युशन ऑफ सबस्टन्स, म्हणजे सोडियम बायकार्बोनेट प्लस वॉटर घ्यायचा। वेन बॉईल लिबरेट कार्बन डायऑक्साइड, म्हणजे आता टेस्ट ट्यूब घेतली, टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही सॅम्पल घेतला, वॉटर घेतलं, सोल्युशन प्रिपेअर केलं, ते बॉईल केल्यानंतर CO2 लिबरेट झाला, बरोबर, ते पेपर येईल तुम्हाला, ते मला लॅबमधून पेपर भेटेल, तो जर लिटमस पेपर भेटेल, जर तो चेंज झाला, लिटमस पेपर चेंज, कलर चेंज झाला ब्ल्यूचा, पिंकचा ब्ल्यू, तर CO2 हा इव्हॉल्व झालेला आहे। आणि जर इव्हॉल्व झाला तर तुमचा हा ही आयडेंटिफिकेशन टेस्ट प्रेझेंट आहे, म्हणजे सोडियम बायकार्बोनेट तुमचा प्रेझेंट आहे। जर इव्हॉल्व नाही झाला CO2 तर ॲबसेंट आहे। बी काय? ट्रीट ए सोल्युशन ऑफ सबस्टन्स बिंग एक्झामाइन विथ सोल्युशन ऑफ मॅग्नेशियम सल्फेट। सोल्युशन म्हणजे तयार करायचं, म्हणजे सबस्टन्स प्लस वॉटर प्लस मॅग्नेशियम सल्फेट सोल्युशन। जर नो प्रेसिपिटेट, म्हणजे प्रेसिपिटेट फॉर्म झाला नाही, तर बॉईल करायचं, व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म होईल। ही जर ॲज पर असे प्रोसेसनुसार जर घडलं किंवा फॉर्म झालं तर तुमचं प्रेझेंट आहे, नाही तर तुमचा सोडियम बायकार्बोनेट डज नॉट कम्प्लाय दी टेस्ट ॲज पर गिवन IP। थर्ड काय? सी, इंट्रोड्यूस इंटू टेस्ट 2.1 ग्राम ऑफ सॅम्पल बी एक्झामाइन सस्पेंडेड इन 2 ml वॉटर टाकायचं, ॲड 2 molar ॲसिटिक ॲसिड, 2 ml, क्लोज इट ट्यूब इमिजिएटली युजिंग अ टॉपर फिटेड विथ ग्लास ट्यूब, बेंट इन 2 side अँगल, हीट जंटली अँड कलेक्ट दी ग्लास इन 5 ml ऑफ बेरियम हायड्रॉक्साईड सोल्युशन। अ व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म दॅट डिझॉल्व ऑन एडिशन ऑफ एक्सेस ऑफ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, म्हणजे जो व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म होईल तो डिझॉल्व होईल HClने। ओके, आता ही तर आपल्याकडे नाही करताना, आपल्याकडे त्याचे साहित्य नाही आहे। डी काय? डिझॉल्व काय करायचं? सबस्टन्स करायचं आहे, परत वॉटरमध्ये टाकून 15% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ पोटॅशियम कार्बोनेट अँड हीट टू बॉइलिंग, नो प्रेसिपिटेट इज प्रोड्यूस, ॲड 4 ml ऑफ फ्रेशली प्रिपेअर पोटॅशियम एंटीमोनाइट सोल्यूशन अँड हीट टू बॉइलिंग, ऑलो टू कूल इन आईस अँड इफ नेसेसरी स्क्रॅच द इनसाइड। आपण लास्ट प्रॅक्टिकल बघितली स्क्रॅच करायचं, जेव्हा स्क्रॅच करशाल तुम्ही ग्लासरवर तेव्हा व्हाईट PPT फॉर्म झाली तर तुमचं प्रेझेंट आहे। लास्ट इज काय? ॲसिडिफाय करायचं, सोल्युशन ऑफ सबस्टम्पिंग एक्झामाइन विथ 1 molar ॲसिटिक ॲसिड टाकायचं, ॲसिडिफाय करायचं, म्हणजे ॲसिटिक ॲसिड म्हणजे ॲसिडिफाय करणार, बरोबर। परत काय? लार्ज एक्सेस मॅग्नेशियम इन ॲसिड सोल्युशन, म्हणजे आपण तुम्हाला प्रिपेअर करून तुम्हाला दिलं जाईल ते ॲड करायचं, येल्लो क्रिस्टलाईन PPT फॉर्म होईल।
जति लोकल टाइम बीबीडी फॉर्म झाली तर तुमचं प्रेझेंट आहे, नाही तर सोडियम बायकार्बोनेट हे ॲबसेंट आहे. ओके, आता काय ऑब्झर्वेशन टेबल पण काय सांगितलंस, काय लिहायचं, कम्प्लाइज ऑर डज नॉट कम्प्लाइज, ऑब्झर्वेशन म्हणजे काय लिहायचं, पी पी डी लिहायचं, व्हाईट पी पी डी, येलो पी पी डी, नो पी पी डी, असं जे काय असेल ते ए बी सी डी ईचा रिझल्ट लिहायचे. आणि जे कम्प्लाइज येते लिहायचं कम्प्लाइज टेस्ट, आणि ज्या कम्प्लाइज झाल्या नाही त्या डज नॉट कम्प्लाइज टेस्ट डॉट डॉट फॉर आयडेंटिफिकेशन ॲज पर इंडियन फार्माकोपियन 1996. बरोबर, ओके, जेव्हा तुम्ही कॉलेजला येशाल तेव्हा आपण सगळ्याला करायचे आहे सगळ्या टेस्ट. तुम्हाला आत्ताच तुम्हाला त्याची माहिती देऊन दिली थेरॉटिकल. ओके, थँक्यू.